महिलांबाबत लज्जास्पद वक्तव्य करणाऱ्या रामदेव बाबांवर संजय राऊतांनी कडाडून टीका केली आहे. रामदेव बाबांनी हे विधान केलं त्यावेळी अमृता फडणवीस तिथे होत्या. विधान झाल्यावर तिथेच रामदेव बाबांच्या कानाखाली काढायला हवी होती असं राऊतांनी म्हटलंय. सरकारची जीभ गहाण ठेवली आहे का असा खोचक सवाल सुद्धा संजय राऊत यांनी विचारलाय. सारी बहन के भी अच्छी लगती है, आप सलवार सूट में भी अमृता जी की तरह अच्छी लगती है और मेरी तरह से कोई ना भी पहने तो लज्जास्पद विधान केल्यावरती अमृता वहिनी गप्प कशा बसल्या आमच्या. असं विधान करणारा कोणी असो किती मोठा असो त्याच्या सणसणीत कानाखाली तिथे बसायला पाहिजे. एका बाजूला तुम्ही महिलांच्या रक्षणाच्या सबलीकरणाच्या गोष्टी करता, कायदे बनवता, ज्ञान पाजळता आणि त्याच वेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा एक महाराज भगव्या वस्त्रात महिलांचा असा अपमान करतो. या सरकारची जीभ कुठे गहाण ठेवली आहे का दिल्लीला एवढंच मला पाहायचं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे